संतोष पाटील हे भावी काळात मोठ्या पदावर म्हणजेच नगराध्यक्ष होतील अशी घोषणाच शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष नितीन सावंत यांनी केली आहे. ते संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर कार्यक्रमावेळी बोलत होते. तर त्याच वेळेला उपस्थित नागरिकांनीही टाळ्या वाजवून संतोष पाटील हे नगराध्यक्ष म्हणून स्वीकार असल्याचं या निमित्तानं दाखवून दिलंय. कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहिलेले संतोष पाटील यांचा नुकताच वाढदिवस सामाजिक उपक्रमानं जल्लोषात साजरा करण्यात आला. सनराईज मेडिकल फाउंडेशन पुणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमानं विविध मोफत भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरात काही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या तर डोळ्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्याचसोबत मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण देखील कार्यक्रम राबवण्यात आला होता. संतोष पाटील हे कर्जत नगर परिषदेवर नगरसेवक असताना अनेक विकास कामांना त्यांनी महत्व दिलं तर नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम देखील ते नेहमीच राबवत असतात. संतोष पाटील ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून जरी ओळखले जात असले तरी त्यांचे वैयक्तिक इतर राजकीय नेत्यांसोबत सलोख्याचे मित्रसंबंध राहिले असल्यानं ते सर्वसमावेश असे राजकीय पुढारी म्हणून ओळखले जातात. पाटील यांनी वाढदिवस सामाजिक उपक्रमानं राबवला. यावेळी या कार्यक्रमाला ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष नितीन सावंत त्याचबरोबर तालुका अध्यक्ष उत्तम कोळंबे भालचंद्र जोशी यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आणि इतर राजकीय पुढारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी नितीन सावंत यांनी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक करतेवेळी ते पुढील कर्जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष असतील अशी घोषणाच केली. तर यावेळी नागरिकांनी देखील टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केल्याचं दिसतंय. पासून एकत्र वाढलो फिरलो सगळं केलं हे तुम्हाला स्वीकारण्या किस्सा सांगतो. आम्ही असं बाईको लहानपणापासून ठरायचो तेव्हा कर्जाचे प्रसिद्ध भेटत होते. आम्ही आता 20 वर्ष जातो आम्हाला एकदा भेटते पंपावरती आठवते संतोष टाका माहीत नाही तुम्हाला बोलले तुम्ही तुम्ही कर्जाचं पुढचं राजकारण असाल आणि ते या मंदिरात संतोषची गोष्ट खरी झाली. तुम्हाला जास्त न बोलता एवढं सांगायचं या गावाचं नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये एक मोठ्या स्थानावर कर्जाचे नगराध्यक्ष ठिकाण आपण पाहायची आणि मनापासून सांगायला आहे तुझा बोलायला लागत आहे की येणाऱ्या काळामध्ये माझा मित्र कर्जाच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर बसावा ही माझ्यासारख्या ग्रामसंघाची आणि शिवसेनेची इच्छा आहे आणि त्यांच्या थोडी कार्यक्षमता आहे. तुम्ही 10 वर्ष त्यांचे काम आहे त्या मुकेश्वर मंदिरापासून आमच्या फुटबॉल नगरपर्यंत त्यांचा वार्ड आहे त्या ठिकाणी बघितलं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे जाणीवपूर्ण लक्ष असेल. जसं एकूणच सावंत यांनी पाटील यांना कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे पुढील उमेदवार असतील असं सूचित केल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडालीय. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत वेगानं काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत.